हलवाई सखी जर हरी हरी म्हटलं तर वेळेत हलवाई सखी हरी हरी म्हणण्याने ते मुख्यचारी साधलेले हे काम होणार नाही. पहिलं चरण काय देवाचे द्वारे उपासन करीत ते मुख्यचारी साधलेले. जर तुम्ही देवाच्या दारात उभा राहिला तर तुम्हाला मोक्ष मिळेल. देवाच्या दारात उभा राहणं हे साधन सांगितलं, हे काम सांगितलं आणि त्याचं फळ काय मिळेल तेने मुक्तीचारी साधे. म्हणजे देवाच्या दारात जर तुम्ही शंभर उभा राहिला तर तुम्हाला काय मिळेल मोक्ष मिळेल. म्हणजे आता हे कोणाला सांगितलंय तर तुमच्या माझ्यासारख्या संसारी माणसाला सांगितलं. म्हणजे हरिपाठाचा अभ्यास करण्याची अधिकारी कोण तर तुम्ही आम्ही सर्वजण हरिपाठाचा अभ्यास करण्याची अधिकारी आहोत असं का म्हटलं मी तर त्याचं कारण असं की संसारी जिभे वेगळी करी जरी संसारात असलास तरी काय तर जिभेला वेग दे. तुम्ही आम्ही सगळी कसली माणसं आहोत संसारात असलेले लोक आहोत. जरी तू संसारात असलास तरी जिभेला वेग दे आणि जिभेला वेग दिलास तर आम्ही सगळ्यांनी वेग दिला याचा. पण कुठला दिलाय एक खाऊ नये ते खाण्याचा आणि बोलू नये ते बोलण्याचा. आम्ही दिलेले दोन वेग आहेत एक खाण्याचा आणि दुसरा बोलण्याचा. त्यातल्या त्यात खाऊ नये ते खाण्याचा आणि बोलू नये ते बोलण्याचा. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला कुठला वेग द्यायला सांगतात रामकृष्ण हरी म्हणण्याचा किंवा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. म्हणून तुम्ही आम्ही संसारी माणसं हरिपाठाचे अधिकारी आहोत. मग जर मी मुखाने हरि मुख्य विषय काय सांगितला हरिपाठात मुखाने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आता मुखाने हरिहरी म्हणा ही ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आम्हाला केलेली आज्ञा आहे. जसं एखाद्या निवडणुका आल्या की हायकमांड पक्षाचे प्रमुख असतात ते आदेश देतात कार्यकर्त्यानो कामाला लागा. बरोबर ते त्या पक्षाचे प्रमुख आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा म्हणतात. मग आमच्या पक्षाचे प्रमुख कोण एक बाळू मामा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. मग त्यांनी आम्हाला काय सांगितलंय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मग आता आम्ही त्यांचे अनुयायी आणि कार्यकर्ते असलो तर आम्ही काय करायला पाहिजे त्यांनी सांगितलेलंच ऐकायला पाहिजे काय आपल्या मनाचं करावं. ही त्यांची आज्ञा आहे आपल्या पक्षाच्या प्रमुखांची. हे देवळाच्या आतलं हां आपल्या पक्षाचे प्रमुख कोण बाळू मामा आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत तुकाराम महाराज आहेत हे आपले पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेली आज्ञा आपण काय केली पाहिजे पालन केली पाहिजे. आता त्याचं फळ काय मिळेल तेने मुक्तीचारी साधलेल्या मोक्ष हे फळ मिळेल. बरोबर म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे पाच ग्रंथ लिहिले त्यातला हरिपाठ हा तुमच्या माझ्यासारख्या संसारी माणसाला समोर ठेवून रचलेला ग्रंथ आहे. हरि हरिपाठातला हरि या शब्दाला एक अर्थ आहे. कशाला हरी म्हणायचं जो माझ्या दुःखाचं हरण करतो त्याला हरी म्हणतात. मुखाने मी जर हरी हरी म्हणत राहिलो तर हरी माझ्या जीवनातलं दुःख दूर करतो म्हणून त्याला हरी म्हणतात. आणि दुसरं मुखाने मी जर सतत हरी हरी म्हणत राहिलो तर तो माझ्या जीवनातलं अज्ञान दूर करतो म्हणून त्याला काय म्हणायचं हरी. हरीला हरी म्हणण्याची दोन कारणं एक अज्ञान दूर करतो म्हणून हरी म्हणायचं आणि दुःख दूर करतो म्हणून काय करायचं हरी म्हणायचं. बरोबर आता मग त्याच्यात पुढं म्हटलंय देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता असा जो हरी आहे त्या हरीचं वर्णन म्हणजे हा जो पहिला अभंग आहे ते पहिला अभंग हा संपूर्ण हरिपाठाला सूत्ररूप आहे. सूत्ररूप म्हणजे काय पुढच्या 27 अभंगात जे काही सांगितले ते पहिल्याच अभंगात सांगितले. हा पहिला अभंग कळला की पुढचा सगळा हरिपाठ कळतो. म्हणजे हरिपाठाची ही किल्ली आहे. पहिला अभंग ही हरिपाठाची काय आहे किल्ली आहे. ती एवढी किल्ली एकदा वापरता आली आणि कळलं तर आपल्याला जे व्हायला पाहिजे ते काम होऊन जातं. आता एक एक थोडा थोडा विचार करूया. पहिला शब्द आहे देवाचे द्वारे. त्यातला पहिला शब्द आहे देव. कशाला म्हणायचं देव तुमच्या आमच्या मनात देव या शब्दाबद्दल फार गोंधळ आहे. म्हणजे आम्ही देव कशाला म्हणतो हे आमचं आम्हाला सुद्धा कळत नाही. आणि मग मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा वाढते काही देवाच्या नावानं चुकीच्या गोष्टी केल्या जातात. तुमच्या आमच्या मनात देव काय आहे आम्ही देव कशाला समजतो त्याचं समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव. देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना. जनाचा म्हणजे लोकांचा. लोकांचा स्वभाव फार लालची लोभी असतो. ते देव कुणाला म्हणतात जो मला काहीतरी देण्यासाठी जन्माला आलाय त्याला काय म्हणतात देव. मग आता ही व्याख्या बरोबर आहे म्हणून सांगितली का चूक आहे म्हणून सांगितली ही चुकीची आहे. ही व्याख्या चुकीची आहे हे म्हणून सांगितलं. दुसरं आमच्या डोक्यातली आणखी एक चुकीची व्याख्या ते सांगतात आला देव गेला देव हा वरकड जनांचा स्वभाव. देव आला आणि देव गेला असं जे म्हणतात ते वरकड म्हणजे गावंढळ असतात. मग आता गणपती आले आणि गणपती गेले असं कोण म्हणतं माझ्या सकट सगळेजण बोलणाऱ्यासह सगळेजण गणपती आले आणि गणपती गेले म्हणतात. मग आम्ही गावंढळ काय शहाणे मी म्हणायने तुम्हाला राग आला तर रामदास स्वामींना विचारा तुम्ही आम्हाला गावंढळ का म्हणाला म्हणून.
गावंडळ म्हणण्याचं कारण काय? आम्ही काय म्हणतो, देव आला, गणपती आले आणि गणपती गेले, याचा अर्थ देव ही येणारी आणि जाणारी गोष्ट नाही. मग देव कशाला म्हणायचं? तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, आणि हे लोक सगळे आंधळे झालेले आहेत, त्यांना खरा देव कोण आहे ते कळत नाही. मग देव या शब्दाची एक व्याख्या आहे शास्त्रीय अर्थाचा. द ला पहिली विनांती डी आणि अर्ध व दीव. दीव या मूळ धातूपासून दोन शब्द तयार झाले, एक दिवा आणि दुसरं देव. आता हा दिवा आहे, या दिव्याच्या प्रकाशात तुम्हाला सगळ्यांना मी दिसतो आणि मला तुम्ही सगळेजण दिसता. मग वाक्य असे, दिव्या म्हणजे तुम्ही आणि मी एकमेकाला दिसण्यासाठी उजेडाची गरज आहे. कशाची गरज आहे? उजेडाची. मग उजेड असेल तर तुम्हाला मी दिसतो आणि मला तुम्ही दिसता. मग दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि पुढं आहे देवाच्या प्रकाशात कळतं. काय म्हणायचं? म्हणा मनातल्या मनात, दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. आता हा दिवा आहे, ह्या दिव्याच्या प्रकाशात तुम्ही हे मला दिसले आणि ते कोण आहेत हे मला कळलं, म्हणजे दिसून कळलं. आता ढग गडगडा लागले, ते माझ्या कानावर आलं, मला कानानं ऐकून काय झालं? कळलं. एक दिसून कळलं, दुसरं ऐकून कळलं. तसं चव घेऊन कळतं, वास घेऊन कळतं, बरोबर, म्हणजे काय कळणार. मग आता दिव्याच्या प्रकाशात काय झालं? तुम्हाला आणि मला आपण एकमेकाला दिसतो. म्हणून मी म्हटलं दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. आता तुमच्यातले काही जण म्हणतील, तुम्ही काय बोलायला लागलाय, त्यातलं र का ठ आम्हाला काहीच कळत नाही. मग आता मी पुढचं असं विचारतो, आम्हाला काही कळत नाही हे तरी कुणाला कळलं? काही मी सांगितलं कळलं? आम्हाला तुमचं बोलणं आम्हाला काही समजत नाही, आम्हाला काही कळत नाही. आम्हाला काही कळत नाही हे तरी तुम्हाला कळलं का नाही? या कळण्यालाच देव म्हणायचं. मग जिथं जिथं कळणं आहे तिथं तिथं देव आहे. ज्ञाने असं मी म्हणत नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. आपल्या आजूबाजूला जे सगळे प्राणी आहेत ते सगळ्यांना सगळं कळतं. आम्हाला वाटतं फक्त माणसांना कळतं. आपल्या घरात कोंबडी असते, कोंबडीला आपली पिल्लं कळतात, आपलं खाण्याचा पदार्थ कळतो, आपलं राहण्याचं ठिकाण कळतं. आमच्या घरातल्या गाई म्हशी बैलांना आपलं राहण्याचं ठिकाण कळतं, आपला खाद्यपदार्थ कुठला आहे तो कळतो, आपली पिलं कळतात. माणसाला ह्यापेक्षा जास्त काय कळतंय? काय कळतंय? जे कळतं ते त्यापेक्षा जरा चुकीचंच कळतंय. काय जास्त कळतं, काय चुकीचं कळतं? निसर्गातला कुठलाही प्राणी कधीही कंटाळा आला म्हणून आपला आहार बदलत नाही. काय वाक्य सांगितलं? निसर्गातला कुठलाही प्राणी जरा कंटाळा आला म्हणून आहार बदलत नाही, माणूस सोडून. सगळे धाबे माणसाला घरात कंटाळा आल्यामुळे निर्माण झाले ना, घरातला खायचा कंटाळा आला म्हणून सगळे धाबे संस्कृती निर्माण झाले, बरोबर. त्यातल्या त्यात आहार बदलण्याचा उत्तम मुहूर्त असतो 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला आहार बदलला की पुढचं वर्ष सुखासमाधानाचं जातं असं त्या संप्रदायाचे लोक म्हणतात. काय कळलं? म्हणजे काय आहे निसर्गातला? कधी असं घडलं का चिमणीनं तांदळाचे दाणे खायचा कंटाळा आला म्हणून मेलेल्या प्राण्याचं मांस खाल्लं? असं कधी घडलं? वाघाला भूक लागली म्हणून त्यानं गवत खाल्लं किंवा गिधाडानं तांदळाचे दाणे खाल्ले? असं कधी झालं का? नाही. म्हणजे निसर्गातला कुठलाही प्राणी आहार बदलत नाही. म्हणून मी म्हटलं माणूस सोडून, माणूस हा सुद्धा निसर्गातलाच प्राणी आहे. घरचं रोज किती खायचं डाळ भाजी भाकरी आमटी, कंटाळा येतो. म्हणून मग असे म्हटलं असोनी संसारी जिभे वेगू करे, जरी शिबे संसारात असलास तरी जिभेला वेग दे. कशाचा वेग द्यायचा आहे? रामकृष्ण हरी म्हणण्याचा. पण तुम्ही आणि संसारी माणसाने कशाचा वेग दिला? एक खाण्याचा वेग दिला आणि दुसरा बोलण्याचा दिला. त्यातल्या त्यात खाऊ नये ते खाण्याचा आणि बोलू नये ते बोलण्याचा. आता ज्ञानेश्वर महाराज कुठला वेग द्यायला सांगतात? रामकृष्ण हरी म्हणण्याचा, बरोबर. आता देव एक शब्द कळला की देवाच्या प्रकाशात कळतं. मग जिथं जिथं कळणं आहे तिथं तिथं देव आहे. परदेशातले पक्षी आमच्याकडे 4 महिने भारतात येतात, 4 महिने इथं राहतात. इथले हवामान बदललं की परत आपल्या देशात जातात. कुठल्या शाळेत रस्ता बघून येत असतील ते शिकून? असा कधी प्रश्न पडला? पक्षी कधी आपला पक्ष्यांना कधी मार्ग दिसत नाही, निदान आमचे रस्ते असतात तरी. जाऊन आलेला एखादा सांगतो ह्यातनं इकडं वळा तिथनं तिकडं वळा म्हणजे चांगलं. पक्ष्यांना आपला रस्ता ठराविक कळतो का? नाही. तरी सुद्धा एका देशातून दुसऱ्या देशात येतात, 4 महिने राहतात आणि परत आपल्या देशात जातात. समुद्रातल्या समुद्रात 1000 किलोमीटरचा प्रवास करून मासे सुरक्षित ठिकाणी आपली अंडी सोडतात आणि परत आपल्या जागी येतात. शास्त्रज्ञ पुढे असं सांगतात, त्या अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं आपल्या आईबापाचा शोध घेत मूळ जागी येतात.
हे ज्ञान त्यांच्याजवळ कुठून आलं म्हणजे असं काही समजू नका फक्त ज्ञान माणसालाच आहे आणि माणसाला कळतं आमच्या आजूबाजूतल्या सृष्टीतले जे जे सगळे प्राणी आहेत त्या सगळ्यांच्या जवळ ज्ञान आहे समर्थ रामदास स्वामींनी एक दृष्टांत दिला पर्णाळी पाहून उचले पर्ण म्हणजे पान पानावरची आळी सुद्धा पुढचा आधार मिळाल्याशिवाय पाठीमागचा पाय उचलत नाही पानावरच्या आळीला कळते ते माणसाला कळू नये काय वाक्य सांगितलं कळलं पानावरची आळी सुद्धा पुढा आधार मिळाल्याशिवाय पाठीमागचा पाय उचलत नाही म्हणून मी म्हटलं जे पानावरच्या आळीला कळतं ते माणसाला कळू नये काय पण माणसं चुकीच्या दिशेने काय करतात वाटचाल करतात आणि मग आपल्या जीवनाची सगळी दुर्दशा होते मग जर जीवन आनंदरूप व्हायचं असेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गाने काय केलं पाहिजे चाललं पाहिजे मग आता देव शब्द आपण समजावून घ्यायला हवं त्या देव या शब्दाचे चार स्तर समर्थ रामदास स्वामींनी सांगितले काय म्हणतात ते एक समोरची देवाची मूर्ती आहे रामाची मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती आहे शंकराची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे आपण ह्या सगळ्या मूर्ती कशावरून तयार केल्या आपण त्यांना देव म्हणतो मूर्ती कशावरून केली त्याचं एक उत्तर आहे मूर्ती अवतारावरून केली रामाची मूर्ती राम अवतारावरून केली कृष्णाची मूर्ती कृष्णानं जसा अवतार घेतला त्यावरून केली शंकराची मूर्ती त्यांच्या अवतारावरून केली म्हणजे एक निर्णय झाला मूर्ती कशावरून केली अवतारावरून केली पुढचा प्रश्न अवतार कोणी घेतला भगवद्गीता सांगते यदा यदा ही धर्मस्य ज्ञानिर्भवती भारत अवतार ईश्वराने घेतला शास्त्र पुढे सांगतं ईश्वर नावाचं तत्व ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं म्हणजे ब्रह्म एक नंबर ईश्वर दोन नंबर अवतार तीन नंबर आणि आपण अवतारावरून केलेली मूर्ती चार नंबर मग आता समोरच्या मूर्तीला नमस्कार केला तर तो पोहोचतो कुणाला बघा मूर्तीला केलेला नमस्कार अवतार कोणी घेतला ईश्वराने म्हणून मूर्ती तयार केली अवतारावरून मूर्तीला केलेला नमस्कार अवताराला पोहोचला अवतार कोणी घेतला ईश्वराने म्हणून नमस्कार कोणापर्यंत पोहोचला ईश्वरापर्यंत आणि ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं ब्रह्म नावाच्या तत्वातून म्हणजे मूर्तीला जरी नमस्कार केला तरी तो पोहोचला कुणाला ब्रह्माला झाडाच्या शेंड्यावर पाणी घातलं तर कुठं राहतं झाडाच्या शेंड्यावर राहतं का मुळाला पोहोचतं बोला की जरा सर मुळाला पोहोचतं बरोबर म्हणजे जरी झाडाच्या शेंड्यावर पाणी घातलं तरी ते मुळाला पोहोचतं मग आता आपण आरती म्हणतो विठ्ठलाची युगी अठ्ठावीसे वितेवरी उभा त्यात एक चरण आहे पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का पुंडलिकाला भेटायला ब्रह्म आलं मग ब्रह्म आलं का विठ्ठल आले विठ्ठल आले दोन्ही पण उत्तरं बरोबर आहेत ब्रह्म म्हणजेच विठ्ठल विठ्ठल म्हणजेच ब्रह्म तुकाराम महाराज म्हणतात ते हे परब्रह्म विठेवरी विठेवर कोण आहे ते हे परब्रह्म विटेवरी विटेवर कोण आहे ब्रह्मच आहे पण आता त्याच्यात एक दोन भाग आहे एक सगुण आहे आणि निर्गुण आहे विठ्ठल सगुण आहे आणि ब्रह्म कसं आहे निर्गुण आहे तुकाराम महाराज प्रश्न विचारतात सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद तुका म्हणे भेद नाही नामी तुला वेदानं सगुण आणि निर्गुण म्हटलं असलं तरी सगुण आणि निर्गुण याच्यात काही फारसा भेद नाही तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे तूप पातळ आहे आणि तूप घट्ट आहे याच्यात काय फरक असतो पातळपणा आणि घट्टपणा सोडला तर दोन्हीकडे काय आहे तूपच आहे तसं सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये आता हरिपाठातला हरी कसा आहे सगुण आहे का तर हरिपाठात हरिपाठाचे अधिकारी कोण आहे तर तुमच्या माझ्यासारखी संसारी माणसं आहेत मग दिवसभर शेतात काम करणाऱ्या संसारी माणसाला निर्गुण हरीचा विचार करता येईल का निर्गुण हरीची ओळी आहे पहिले हरी ज्ञानेश्वरीची पहिली ओळी ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हा आत्मरूप हरी कसा आहे निर्गुण आहे मगाशी ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेचा उल्लेख केला त्या गाथेत एक छान अभंग आहे ते म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी निज देव नेनसी मुळे कोण देवा नाही नाम देवा नाही रूप देवा नाही ठाव काही कोठे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची कोणत्या देवाला भजा भक्ती करा आत्मरूप देवाची किंवा ज्ञान नव्या अध्यायात एक छान होऊ तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम परिभ्रांताशी कामू विषयावर या सगळ्याचा अर्थ असा की आत्मरूपानं हरी कसा आहे निर्गुण आहे आणि समोर मूर्तीच्या रूपात तो कसा आहे सगुण आहे मूर्तीला एक रूप असतं मूर्तीला एक रूप असतं पण त्याच्या आत एक स्वरूप असतं रूप दिसतं डोळ्याला पण स्वरूप दिसत नाही ते ज्ञानदृष्टीनं बघावं लागतं आणखी एक प्रश्न हे माझं पोट आहे मी माझं पोट तुम्हाला दाखवू शकतो कारण पोट कसं आहे सगुण आहे पोट हा माझ्या शरीराचा एक भाग आहे पण मी असं म्हटलं आज माझा उपवास आहे आणि आता मला भूक लागली मग तुम्ही म्हणालात भूक पोट दाखवता तसं भूक दाखवा
तुम्ही तुमचं पोट दाखवलं तशी तुमची भूक दाखवा, दाखवता येईल का? नाही. पोट सगुण आहे पण पोटात अनुभवाला येणारी भूक निर्गुण आहे. मी तुम्हाला म्हटलं तुम्ही भूक लागली म्हणता तर तुमची मला भूक दाखवा बघू. भूक दाखवता येते का? नाही दाखवत. बरं, पोट आणि भूक एकापासून वेगळी करता येते का? एका बाजूला भूक आणि एका बाजूला पोट, दोन्ही एकमेकामध्ये आहेत. म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, किंवा सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद तुका म्हणे भेद नाही ना. म्हणजे ते हे पोट सगुण आहे पण पोटाच्या आत अनुभवाला येणारी भूक मात्र कशी आहे? निर्गुण आहे. आता लक्षात ठेवायचं, मी जरी सगुण बघितलं तरी सगुणाच्या आत निर्गुण लपलेलं हे नक्की लक्षात ठेवायचं, कायमचंच ठेवायचं. कारण सगुणाच्या सगुणाला एक रूप आहे आणि त्याच्या आत काय आहे? स्वरूप आहे. रूप दिसतं पण स्वरूप दिसत नाही. एक दृष्टांत सांग. एकदा एका गृहस्थाला टक्कल पड, डोक्याला केस जायला लागले. मग डोक्याचे केस का जातात हे तपासून बघायसाठी डॉक्टरनी सांगितलं तुमचे दोन एक दोन केस काय करा, प्रयोगशाळेत तपासायला पाठवा, जसं रक्त लघवी तपासायला सांगतात तसं. मग आता एक लहानसा केस डोक्याचा तपासायला मुंबईपर्यंत कसा पाठवायचा? मग आम्ही तो केस घेतला, एक मोठा लखोटा घेतला, त्या लखोट्यात तो केस घातला, लखोटा पॅक केला आणि तो खिशात ठेवला. मुंबईला पोहोचेपर्यंत आम्ही 10 वेळा फक्त खिशाला हात लावून बघितला. पाकिट आहे म्हणजे कोण आहे? केस बघितला नाही, फक्त हात कशाला लावला? पाकिटाला लावला. पाकिट आहे म्हटल्याबरोबर आम्हाला कळलं की केस आहे. आता हात लागला पाकिटाला पण आमच्या मनात खात्री कशाची होती? जो तपासायला केस आम्ही घेऊन जाणार आहे तो हात आहे. सगळ्या देवांच्या आमच्या देवळात असलेल्या सगळ्या मूर्ती म्हणजे पाकिट आहे. काय म्हटलं कळलं? देवळा आमच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारची जी देवळं आहेत त्या देवळांमध्ये ज्या मूर्ती आहेत ती सगळी पाकिट आहेत. त्या पाकिटाच्या आत एक दिसणारी मूर्ती हे सगुण हरीचं रूप आहे आणि त्याच्या आत कोण आहे? निर्गुण आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. सगुणाचा आधार घ्या, मूर्तीचा आधार घ्या आणि आतल्या निर्गुणापर्यंत पोहोचा. जसं मी पाकिटाला हात लावला पण पाकिटाला स्पर्श केल्याबरोबर मला कळलं की केस मी बघितला नाही पण हात कशाला लावला? फक्त पाकिटाला. तसं मग एक श्रद्धा होती की ज्या अर्थी पाकिट आहे त्या अर्थी केस सुरक्षित आहे. तसं समोरची मूर्ती बघितली की लक्षात ठेवायचं एक सगुण हरी बघितला की त्याच्या आत कुठला आहे? निर्गुण आहे. असा सगुणाचा आधार घ्यायचा आणि निर्गुणापर्यंत पोहोचायचा. आता मगापासून सगळा जो विषय सांगितला तो देवाचा सांगितला. एक देव म्हणजे जिथं जिथं कळणं आहे तिथं ते देव आहे. देवाचे दोन प्रकार, एक सगुण आणि निर्गुण. सगुण आणि निर्गुण यातलं श्रेष्ठ आणि कनिष्ठ काय आहे विचारायचं नाही. तुमच्या माझ्या संसारीसारख्या संसारी माणसासाठी सगुण हरीचा आधार घ्यायचा आणि निर्गुणापर्यंत पोचायचं. एवढं कळलं? आता पुढचा मुद्दा आहे सगुणाची देवाची हे द्वारी उभा क्षणभर. देव हा एक शब्द समजावून घेतला. आता पुढे म्हटलंय देवाच्या दारात क्षणभर उभा राहिलास तर मोक्ष मिळेल. आता इथं आजच्या दिवसातच मी आलो, मगापासून हजारो लोक देवळाच्या दारात उभे आहेत. मग सगळ्यांना मोक्ष मिळाला काय? कुणाला मोक्ष मिळाल्याचा अनुभव आहे काय? नाही. देवळाच्या दारात उभा राहून कुणाला मोक्ष मिळत नाही. देवळाच्या दारात हजारो लोक उभे असतात आणि देवळाच्या दारात काय असतं? हे स्थूल शरीर असतं आणि हे स्थूल शरीर देवळाच्या दारात उभा राहिल्यामुळे मोक्ष मिळत नाही. प्रश्न विचारतो, नवं चप्पल घालून आलेला माणूस तरी देवळाच्या दारात तरी असतो काय? काय म्हटलं कळलं? त्याचं लक्ष कुठं आहे? नवं चप्पल घालून जो येतो गृहस्थ तो देवळाच्या दारात तरी उभा असतो काय? नसतो. बरं, आपण क्षणभर समजू की हे शरीर देवळाच्या दारात उभा राहिल्यामुळे आम्हाला मोक्ष मिळेल पण असा मोक्ष मिळाल्याचा अनुभव नाही. जर देवळाच्या दारात उभा राहून मोक्ष मिळाला असता तर देवळाच्या आतले मानकरी कधीच मुक्त झाले असते. पण असा कुठलाही मोक्षाचा अनुभव आलेला नाही. हजारो लाखो लोकांमध्ये कुणालाही मोक्ष मिळाला नाही. मग देवाची एक द्वारी याचा अर्थ देवळाच्या दारात असा त्याचा अर्थ नाही. मग मगापासून ज्या देवाचं चिंतन केलं जो सगुण आणि निर्गुण अशा प्रकारचं आहे त्या देवाचं स्मरण राहणं, त्या देवाची आठवण राहणं. म्हणजे मगाशी मी चार स्तर सांगितले. तुम्ही गणपतीच्या मंदिरात जा, दत्तात्रयांच्या मंदिरात जा, रामाच्या मंदिरात जा किंवा कृष्णाच्या मंदिरात जा, समोरच्या मूर्तीला नमस्कार करताना पाठीमागचे 3 आठवणीत आणायची.
मूर्ती समोर समजा रामाची मूर्ती आहे. मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं. ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. एवढं आठवणीत आलं नमस्कार करता करता की जिथं पोचायचा तिथं नमस्कार पोचला. पण नमस्कार करताना पोरग्याला नोकरी लागू दे, हातात घेतलेलं कार्य एवढं पूर्ण होऊ दे अशी मागणी केली तर नमस्कार तिथं पोहोचला नाही. आता बघा कसं करायचं. मग देवाजवळ हात जोडून काहीतरी मागणं मागायचं का? ज्याला मी नमस्कार करतो त्याचं स्वरूप काय आहे याचा विचार करायचा. आणि असा विचार केला तर जिथं नमस्कार पोहोचायला पाहिजे तिथं पोहोचतो आणि त्याची कृपा होते. आणि हरीच्या कृपेनं माझ्या जीवनातलं दुःख दूर होतं. हरीच्या कृपेनं माझ्या जीवनातलं अज्ञान असेल ते दूर होतं. बरोबर. आता दार शब्दाचा अर्थ देवळाचं दार असं नाही तर देवाचं दार. मग देवाचं दार शब्दाचा अर्थ आहे दार म्हणजे प्राप्तीचं साधन, देवाच्या प्राप्तीचं साधन. आता मगापासून ज्या हरीचं वर्णन केलं सगुण आणि निर्गुण, तो हरी मला कशानं प्राप्त होईल तर त्या देवाच्या प्राप्तीचं पहिलं दार आहे माणसाचं शरीर. कुठलं पहिलं दार? कुठलं? माणसाचं शरीर. असं का? तर माणसाचं शरीर सोडून दुसऱ्या कुठल्याही शरीरात रामकृष्ण हरी म्हणण्याची सोय नाही. काय कळलं? म्हणून माणसाचं शरीर हे मला मिळालेलं गभार आहे. त्याला काय म्हणायचं? गभार. गभार नावाचा डीएन शिर्केंच्या कॅलेंडरमध्ये गभार मुहूर्त असतो. आमच्यासारख्या महाराजांच्याकडे किंवा जे पोती बघणारे आहेत त्यांच्याकडे लोक जातात, महाराज जरा दुकान सुरू करायचं आहे चांगला मुहूर्त द्या. मग ते महाराज काय करतात पंचांग बघून तुम्हाला गभार मुहूर्त काढून देतात. गभार मुहूर्तावर उद्योगधंदा सुरू केला तर काय होईल? गभार मिळेल. गभार मुहूर्तच का घ्यायचा? तर गभार मुहूर्तावर एखादा उद्योग व्यापार सुरू केला तर मला गभार मिळेल. मग गभार म्हणजे पैसा. मग काय पाहिजे? देव पाहिजे का पैसा पाहिजे? गभार पाहिजे. मग आम्हाला आमचे सगळे ज्ञानेश्वर तुकाराम रामदास एकनाथ हे महाराष्ट्रीयन संत आम्हाला सांगतात तुला मिळालेलं माणसाचं शरीर हेच मोठं गभार. आता ह्याला गभार का म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंब उन्हा एरझारे चिरापडे. या शरीर हे तुला जे माणसाचं शरीर मिळालं या शरीराचा उपयोग करा आणि पुन्हा पुन्हा हे शरीर घेऊन जन्माला येणं आणि मरणं थांबवून टाका. एरझार थांबवून टाका. येण्याची शरीर या शरीराचा उपयोग करू. शरीरा येणे सरे शरीरा येणे सरे म्हणजे काय? पुन्हा पुन्हा हे शरीर घेऊन जन्माला येणं आणि मरणं थांबतं. किंबहुना एरझारे चिरापडे. चिरा चिरा म्हणजे दगड, बांधकामाचा चिरा असतो. समजा विहिरीत पाण्याचे लहान लहान ओहळं असतं, कुठून कुठून तरी बारीक पाणी येत असतं जमिनीतून. त्या पाणी येणाऱ्या पाण्यावर जर मोठा चिऱ्याचा दगड ठेवला तर पाण्याचा प्रवाह चालू राहील का बंद होईल? बंद होईल. आता इथं कशावर चिरा ठेवायचा? आमच्या जन्ममरणाच्या प्रवाहावर चिरा ठेवायचा. म्हणजे जन्ममरणाचा प्रवाह काय होईल? थांबून जाईल. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरझारे चिरापडे. बरं, असं का करायचं? तुकाराम महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे पचित म्हणून या जीव घ्याला शरण गेला विठ्ठला. पुन्हा पुन्हा किती वेळा जन्माला येशील आणि मरशील? जन्माला येणं आणि मरणं यासारखी दुसरी फजिती नाही. आणि ही फजिती थांबवून टाकायची असेल तर मुखानं हरी हरी म्हटल्याशिवाय पर्याय. आज तुमच्या माझ्या जीवनात जे दुःख आहे ते दुःख कशामुळे आहे? हे शरीर घेऊन आम्ही जन्माला आलो म्हणून आहे. तुम्हाला आम्हाला आता बाजारपेठेत महागाई वाढलेली आहे, कसं घर चालवायचं याची काळजी आहे. आम्ही जिवंत आहोत म्हणून घर कसं चालवायचं याची काळजी आहे. मेलेल्या माणसाला याची काळजी आहे का? त्याच्यासाठी दर किती वाढले मी कमी झाले याचं काय घेणं घेणं नाही. मग सगळी काळजी कुणाला आहे? जिवंत माणसाला. म्हणजे हे शरीर घेऊन जो जन्माला आला आहे त्याच्या वाट्याला हे सगळं दुःख आहे. मग आता हे दुःख दूर व्हायचं असेल तर काय करायचं? हे शरीर घेऊन जन्माला यायचं नाही. आणि जन्माला यायचं नसलं तर काय करायला पाहिजे? मुखानं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. मुखानं हरिहरी म्हणायची सोय करून दिली संतांनी. बरोबर. देवाची द्वारी मला मिळालेलं माणसाचं शरीर हेच देवाच्या प्राप्तीचं खरं दार आहे. कारण फक्त माणसाच्या शरीराला तू राम कृष्ण हरी म्हण असं सांगता येतं. पंढरपूरची वारी कर असं सांगता येतं. पंढरपूरला दिल्लीतनं पालखीतनं जा असं काय करता येतं? सांगता येतं. माणूस सोडून दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला रामकृष्ण हरी म्हणण्याची सोय नाही. त्याला सांगितलं तर कळत नाही, कळलं तर करता येणार नाही. म्हणून ही सोय कुठल्या शरीरात आहे? माणसाच्या. म्हणून आपण सगळेजण भाग्यवान आहोत, माणूस म्हणून जन्माला आलो. आणि आम्हाला ज्ञानबा तुकाराम
समजा ज्ञानेश्वर तुकारामांच्या आधी आम्ही जन्माला आलो असतो तर हे काही मिळालं नसतं. पण त्यांच्यानंतर जन्माला आलो म्हणून त्यांनी सांगितलेला उपदेश आम्हाला कळतो आणि त्यांना जो आनंद मिळाला तो आनंद आम्हाला मिळायची सोय त्यांनी करून ठेवलेली आहे. मग त्यांना जे मिळालं ते मला मिळायचं असेल तर त्यांनी सांगितलेल्या वाटेवरनं काय केलं पाहिजे, चाललं पाहिजे. म्हणून मला मिळालेलं माणसाचं शरीर हे पहिलं दार आहे. पण हे दार सुद्धा आपण फुकट घालवतो. एक गोष्ट सांगतो, मंतुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगली. एक आंधळा जन्मांध माणूस होता. जन्मांध म्हणजे जन्मापासून आंधळा असलेला. या जन्मापासून आंधळ्या असलेल्या माणसाकडून एकदा काहीतरी गुन्हा घडला आणि तो ज्या राज्यात राहत होता त्या राज्याच्या प्रमुखानं, राजाला मुख्य सम्राटानं त्याला एक वर्षाची कैदीची शिक्षा दिली. एक वर्ष त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं. एक 6 महिन्याचा कालावधी झाला आणि 6 महिन्यांनी तो सम्राट कारागृहातला फेरी मारायसाठी आला. 6 महिन्यानंतर आल्यावर त्याचं लक्ष ह्या आंधळ्या माणसाकडे गेलं. त्या आंधळ्याला बघून त्याच्या मनात दया आली. तो म्हणाला की हा जन्मापासून आंधळा आहे, चुकून चुकला असेल, 6 महिन्याची शिक्षा भोगून झालेली आहे, अर्धी शिक्षा माफ करून टाकूय, त्याला सोडा. पण सोडण्यापूर्वी एक अट घातली, तुला ज्या तुरुंगात ठेवलंय त्या तुरुंगाची खोली गोलाकार भिंतीनं बांधलेली आहे. खोली कशी आहे? गोलाकार बांधलेली आहे. या गोलाकार भिंतीला एक दरवाजा आहे. तो दरवाजा तुझा तू शोधायचा आणि बाहेर जायचा. आता तुमच्या माझ्यासारख्याला सांगितलं असतं तर आम्ही डोळे उघडाय लगेच गेलो असतो. पण आंधळा असल्यामुळे त्याला ही अट ठेवली होती. काय अट होती? की गोलाकार गोलाकार भिंतीनं ही खोली बांधलेली आहे आणि त्याला एक दरवाजा आहे, तो तुझा तू शोधायचा आणि जायचं. तो आंधळा असला तरी हिकमती होता, त्याने युक्ती केली. तो म्हणाला आपण दरवाजा शोधायचा, त्यासाठी काय करायचं? भिंतीवर हात ठेवायचा. भिंतीवर हात ठेवून भिंतीवरनं चालायला सुरुवात करायची, भिंतीच्या कडेनं. मग तो भिंतीवर हात ठेवलं आणि त्यानं गोल फिरायला सुरुवात केली. गोल फिरता फिरता तो फिरत आला. 1-2 पावलं पुढं टाकली की चौकट हाताला लागणार अशी वेळ यायला त्याच्या अंगाला खाज सुटली. त्यानं भिंतीवरचा हात खाली घेतला आणि अंग खाजवत खाजवत तो पुढं गेला. आता दरवाजा चुकला हे त्याला काही कळलं नाही, कारण तो आंधळाच होता. पण आजूबाजूच्या खोलीत जे डोळस कैदी होते त्यांना कळलं की अरे रे, आमच्या या दोस्ताची सुटका होण्याची संधी होती, पण ह्याचा दरवाजा काय झाला? चुकला. दुसरी फेरी सुरू झाली. दुसऱ्या फेरीत तो पुन्हा गोल भिंतीनं फिरत आला. आता 1-2 पावलं पुढे टाकणार आणि चौकट हाताला लागणार अशी वेळ यायला आणि पुन्हा अंगाला खाज सुटली. दुर्दैवानं भिंतीवरचा हात खाली घेतला, अंग खाजवत खाजवत पुढे गेला. गोष्ट संपली आंधळ्या माणसाची आणि आपली सुरू झाली. आता त्याचं पुढं काय झालं त्याचं काय बघायला नको, आमचं काय होणार ते बघूया. त्याचा दरवाजा चुकला. आम्हाला सुद्धा बाहेर पडण्यासाठी हा माणसाच्या शरीराचा दरवाजा मिळाला, पण आम्हाला सुद्धा संसाराच्या सुखाची खाज सुटते. शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 संसारिक विषयांची खाज सुटते आणि आमचा सुद्धा हात भिंतीवरनं खाली येतो आणि आमचाही दरवाजा चुकतो. आमचा दरवाजा चुकला की ज्ञानबा तुकाराम आमच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात अरे ह्याला चांगली संधी दिली होती पण ह्याने घालवली. असं त्यांचं आमचं आपलं हसं करून घेण्यापेक्षा काय करावं? त्यांनी सांगितलेल्या मार्गानं चालावं. मार्ग काय सांगितला? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करेल? आता विषय चालला पुढं. माणसाचं शरीर मला मिळालं हे पहिलं दार प्राप्त झालं. आता याच्यात दुसरं दार ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते तर सेवा हा दारवंटा. जर माणसाचं शरीर मिळालं तर सेवा करा. कुणाची सेवा करा? आता इथं नाना महाराज आहेत, इथं मंदिरात थांबतात, सगळं काम इथलं बघतात. ही कुणाची सेवा झाली? देवांची सेवा झाली किंवा संतांची सेवा झाली. इथले सगळे कर्मचारी आहेत ते कोणाची सेवा करतात? देवाची सेवा करतात. तुमच्या आमच्यासारखे कधी कधी येणारे ही या पद्धतीनं देवाची सेवा करतात. हे माणसाचं शरीर आहे म्हणून ही देवाची सेवा करता येते. अशा प्रकारची देवाची सेवा करणं हा काय आहे? ते तर सेवा हा दारवंटा, म्हणजे ते एक दार आहे. दुसरं पुढं, समजा हे आता माणसाचं शरीर मिळालं, मध्ये मागच्या वर्षी महापूर आला आणि त्यांच्या घरात पाणी शिरलं, माझ्या घरात काही पाणी आलं नाही. मग ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांच्यासाठी 1-2 डबे जेवणाचे दिले तर कुणाची सेवा झाली? जे अडचणीत सापडलेले लोक आहेत, मग भूकंपामुळे असतील, महापुरामुळे असतील, अशा महापुरात अडकलेल्या 4 माणसांना मी जेवायला घातलं, 4 डबे दिले तर कुणाची सेवा झाली? भगवंताची सेवा झाली. म्हणजे देवाच्या प्राप्तीचं दार म्हणजे नुसतं देवळाचं दार नव्हे, अशी देवाची सेवा करणं हे एक दार आहे. बरोबर, माणसाचं शरीर हे एक दार आहे आणि माणसाचं शरीर मिळाल्याशिवाय सेवा करता येत नाही. एखाद्या आजारी माणसाजवळ रात्रभर त्याच्या सेवेला थांबता आलं तर कुणाची सेवा झाली? भगवंताची सेवा झाली. बरोबर,
आता ही सेवा करताना परतफेडीची अपेक्षा नसावी. परतफेडीची अपेक्षा केली तर त्याला सेवा म्हणत नाही. समजा मी एखाद्याला डबा दिला आणि मग मी म्हटलं आमच्या म्हातारीचं ऑपरेशन झालं त्यावेळी त्याने काय इकडे बघायला आले नव्हते, आता सेवा म्हणायची काही. मी सांगितलं घरात ते जरा पाण्यात अडकले, त्यांना एक चार दोघा चौघांना मिळेल एवढा डबा द्या. डबा द्या म्हटल्यावर घरातले आमचे एक जण म्हणाले त्यांना एवढा डबा द्यायला तुम्ही सांगता, आमच्या म्हातारीचं ऑपरेशन झालं कोण बघायला सुद्धा यायला नव्हतं, मग कशाला द्यायचा डबा? आता असं जर म्हटलं तर ही सेवा होईल काय? नाही होणार. तेव्हा अशी परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याला अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करणं ही सुद्धा या शरीरानं केलेली काय सेवा. हे दार मुख्य दार काय माणसाचं शरीर. आता पुढचं आहे हरीची नामस्मरणपूर्वक भक्ती, हे महत्वाचं दार. हरीची नामस्मरणपूर्वक भक्ती पहिलं दार माणसाचं शरीर. माणसाचं शरीर मिळालं तर त्याचा उपयोग योग्य प्रकारानं करायचा, देवाची सेवा करायला, भगवंताची सेवा करायला आणि संतांची सेवा करायला. भगवद्गीता सांगते तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, श्री गुरूंच्या जवळ जा, त्यांच्या पायाजवळ नम्र हो, म्हणजे आपल्या गुरूंची सुद्धा काया वाचा मनानं सेवा करावी. काया वाचा मनानं सेवा करता नाही आली तर त्यांनी जे सांगितलंय ते ऐकावं, त्यांचं ऐकणं, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत राहणं ही सुद्धा त्यांची काय सेवा. बरोबर. मग आता अशा प्रकारचं ही सेवा झाली, हा एक भाग शरीराच्या दृष्टीनं. आता दुसरं दार काय, माणसाचं शरीर मिळालं तर हरीची नामस्मरणपूर्वक भक्ती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधलेल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसी बहुतांची साक्ष. सगळे महाराष्ट्रीयन संत तुमच्या माझ्यासारख्याला नामस्मरण करायला सांगतात, पण असं नामस्मरण करायला संत सांगतात, आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार येतात आणि तुम्हाला सांगतात नामस्मरण करा. एकदा गावात मी असं एका सांगितलं प्रवचनात तुम्ही नामस्मरण करा, एक जण उसळून उठला प्रवचन झाल्यावर आणि मला म्हणाला सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत शेतात राब राब राबल्याशिवाय पोटाला खायला मिळत नाही. आता शेतात राबल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय आम्हाला खायला मिळत नाही, सबक तुमच्या देवाचं नाव घ्यायला आम्हाला वेळ नाही. देवाचं नाव घ्या असं सांगायला तुमच्या बापाचं काय जातंय, कुणाच्या माझ्या म्हणजे सांगणाऱ्याच्या. बरं, मी म्हटलं बाबा असं का म्हणतोस? तो म्हणाला आता ही भाषा कधी असते, त्यातल्या त्यात समजा भाताची कापणी सुगीचे दिवस असले आणि ऊस कोटणीची घाई असली की असं बोलतात लोक. त्यात एक जण मला एकदा म्हणाला मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही आणि तुमच्या देवाचं नाव कधी घ्यायचं? काय म्हटला? मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही, त्यामुळे तुमच्या देवाचं नाव घ्यायचं काय सांगू, देव कुणाचा प्रवचन करायचा. मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही, त्यामुळे तुमच्या मग असं मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही म्हणणाऱ्याला इतकं काम आहे की सगळं काम त्याला करावं लागतं. मग असं सगळं काम करणाऱ्या आणि असं बोलणाऱ्याला मी एक चार प्रश्न विचारले. मी म्हटलं माझ्या एक चार प्रश्नाची उत्तरं दे म्हणजे मी तुझं खरं मानतो. माझा पहिला प्रश्न, तू रोज रात्री पोटभर जीवन झोपतोस, ते खाल्लेलं पचवायला कोण जागं राहतं? आणि तुम्हाला सुद्धा विचारतो सांगा, आपण रोज संध्याकाळी पोटभर बरं वाईट जे खाऊ नये ते खाऊन पोट भरून झोपतो, खाल्लेलं पचवण्यासाठी कोण जागं राहतं? तुम्ही जागं राहत असाल तर मग झोपतो कोण? तुम्ही झोपत असाल तर तुम्ही खाल्लेलं पचवतो कोण? द्या की उत्तर. काय तुमचं तुम्हीच पचवता? आता पचवायचं काम झालं झोपा, म्हणजे 8 वाजता जेवलो, जठरात गेलं, जठराला सांगितलं घुसळायला सुरू कर, मग जठरानं घुसळून झाल्यावर मी सांगितलं पुढं दिलं आता लहान आंतड्यात ढकल, मग लहान आंतड्याला सांगितलं आता तू मोठ्या आंतड्यात ढकल, आता पचवायचं काम झालं आता झोपूया, असं काय काम करून आम्ही झोपतो काय? नाही. आपण खाऊन निवांत टी व्ही बघत बसतो, ते पचवण्याचं काम करणारा करतो, कोण करतो? एवढा एक श्रद्धा बाळगायची असं एक तत्व आहे. दुसरं, एखादा पिऊन बेशुद्ध पडलेला असतो किंवा रात्री गाढ झोप लागलेली असते किंवा डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी भूल दिलेली असते, भूल दिलेली असताना, गाढ झोप लागलेली असताना आणि एखादा पिऊन बेशुद्ध पडलेला असताना श्वास आत घ्यायला आणि बाहेर सोडायला कोण जागं राहतं? काय कळलं? बरोबर आहे का चूक आहे? एखाद्या ऑपरेशनला पेशंटला भूल दिलेली असते, ती भूल दिलेली असताना सुद्धा श्वासोश्वास चालू असतो का नाही?
एकदा पिऊन गटारीत पडलेला असतो त्याचा श्वास आत बाहेर येतचा करतो गणे रात्री तुम्हाला 4 तास तरी गाढ झोप लागते अंगावरून साप गेला तरी कळत नाही एवढी गाढ झोप लागते त्यावेळी सुद्धा काय असतं श्वासोश्वास सुरू असतो हा श्वास आत घेणार आणि बाहेर सोडणारा कोण आहे याचा कधी विचार केला असं कोणीतरी आहे म्हणजे श्वास समजा हे श्वास घेण्याचे आणि सोडण्याचे काम तुमच्या हातात दिलं असतं तर काय झालं असतं सांगू पृथ्वीवरची निम्मी लोकसंख्या कमी झाली असती कामाच्या दबडक्यात काम श्वास घ्यायचा विसरला आणि नेला बरोबर इतकं काम पाठीमागे लागले की श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही मग श्वास घ्यायला वेळ नाही श्वास घ्यायचा राहिला नेला बरं झालं असतं म्हणजे पृथ्वीवरची लोकसंख्या प्रचंड वेगाने कमी झाली असती पण तुम्ही तुमचं काहीही करत राहा तुमचा श्वासोश्वास चालवायचा आणि तुम्ही खाल्लेलं पचवायचं काम त्यानं आपल्या हातात ठेवलंय तुमच्या आमच्या घरात आपण शेती करता करता जनावरं पाळतो काळ्या रंगाची गाय किंवा म्हैस असते हिरव्या रंगाचा चारा खाते आणि पांढऱ्या रंगाचं दूध देते हे व्यवस्थापन शास्त्र कुणाचं दूध काढणाऱ्याने कधी विचार केलाय काय चारा हिरवा खाल्ल्याने दूध पांढरं कसं म्हैस काळ्या रंगाची आहे कुठलाच रंग एकमेकात कसा काही मिसळत नाही बरोबर आता पाऊस पडायला लागलाय उद्या पेपरला बातमी येईल बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणून महाराष्ट्रात पाऊस पडला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कुणी निर्माण केला शास्त्रज्ञांनी केला असेल शास्त्रज्ञांच्या हातात असेल तर त्यांनी जिकडे पाऊस कमी आहे तिकडे बंगालच्या त्या उपसागरात त्या भागातल्या जाऊन कमी दाबाचा पट्टा तयार करावा होतो काय नाही कमी दाबाचा पट्टा तयार करणं हे तुमच्या आमच्या हातात माणसाच्या हातातली गोष्ट आहे काय नाही त्यामुळे हे सगळं त्याच्या नियंत्रणात चालतं म्हणून ईश्वर शब्दातला एक मूळ अर्थ मूळ शब्द ईश ईश शब्दाचा अर्थ सत्ता गाजवणं सामर्थ्य असणं अनुशासन करणं जो सत्ता गाजवतो ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे आणि जो अनुशासन करतो त्याला काय म्हणायचं ईश्वर पृथ्वी स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्यामुळं दिवस रात्र होतात अमावस्या पौर्णिमा येते समुद्राला भरती ओहोटी येते उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू क्रमाने येतात आणि जातात वर्ष महिने वर्ष पुढे ढकलत जातात काळ बदलत जातो बरोबर साधा भोवरा फिरवायचा असेल तर एखाद्या 10-12 वर्षाच्या मुलानं भोवऱ्याला निर्जीव लाकडी भोवऱ्याला दोरा गुंडळून तो फिरवावा लागतो त्याशिवाय तो फिरत नाही तो सुद्धा 2 मिनिटापेक्षा जास्त फिरत नाही साधा भोवरा निर्जीव भोवरा फिरवायला सजीव मुलाची गरज आहे चेतनकर्त्याची गरज आहे मग पृथ्वीला गती देणारा कोण असेल पृथ्वीला गती कुणी दिली समजा ती फिरून फिरून कंटाळलेली मी आता थांबतो म्हटली तर आम्ही सगळे थांबलो बरोबर त्यामुळे इतकी हजारो वर्षापासून पृथ्वी स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हे सगळं अनुशासन कोणाचं आहे ईश्वराचं हे सगळे काही तर्क मांडले या तर्कावरून काय विचार करायचा की असं एक तत्व आपल्या ठिकाणी आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो हरी त्याची सतत आठवण ठेवावी माझं जे जीवन चाललं ते त्याच्या सत्तेवर चालतं मग कुणी म्हणा ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं ते सगळं झालं कुणी म्हणा बाळूमामांचं झालं कोण पांडुरंगाचे भक्त असतील ते म्हणतील माझ्या जीवनावर कुणाची सत्ता आहे पांडुरंगाची सत्ता आहे आपलं जे काय आराध्य दैवत असेल त्याच्या सत्तेने हे सगळं चालतं असं मांडलं तर जीवनात दुःखाचा प्रसंग येत नाही जेव्हा मी करतो असं म्हटलं आणि माझ्यामुळे चालतं असं म्हणतो तेव्हा काय होतं दुःख होतं कुठला विषय चालला आपला देवाची एक द्वारी दार शब्दाचा अर्थ काय प्राप्तीचं साधन माणसाचं शरीर हे देवाच्या प्राप्तीचं पहिलं साधन आणि हरीचं नामस्मरण हे देवाच्या प्राप्तीचं दुसरं दार आहे आता नामस्मरण या शब्दात 2 शब्द आहेत नाम आणि स्मरण स्मरण म्हणजे काय आठवण देवाची आठवण काढायची देवाची काय करायची आठवण मी पंढरपूरला गेलो की पंढरपूरला माळ घालून आलेल्या माझ्या गुरुनी मला सांगितलं रोज एक तरी माळ काय करत जा रामकृष्ण हरी म्हणत जा पण आता तेवढंच मी लक्षात ठेवलं ती एक माळ मी रोज उठल्या उठल्या म्हणतो आणि बाहेर टिकटीवर गावात येऊन आणि सांगतो एक तरी माळ रामकृष्ण हरी म्हणाल्याशिवाय मी चहा पी कुणावर उपकार 4 तरी माळा रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय मी तोंडात अन्नाचा घास घालत नाही हा उपकार कुणावर मी जे देव एक लक्षात ठेवा मी जे देवाचं करतो ते देवासाठी का माझ्यासाठी आता पाऊस आल्यामुळे तुम्ही बरे सापडलाय हा कावलीत माझ्या आता माझी उत्तरं दिल्याशिवाय सुटका नाही तुमची मला सांगा मी देवाला तुमच्या नमस्काराची बिलकुल गरज नाही पण देवाला नमस्कार करणं ही माझी मात्र काय गरज आहे
आपल्या गुरुंना तुमच्या नमस्काराची बिल्कुल गरज नाही, पण गुरुंना नमस्कार करणं हे शिष्य म्हणून माझी काय गरज आहे. मग मी जे काही देवाचं सगळं करतो ते देवासाठी का माझ्यासाठी? आता लांबून लांबून तुम्ही इकडे आलात, देवासाठी आलात का स्वतःच्या कल्याणासाठी आलात? स्वतःच्या कल्याणासाठी. मग मी आदमापूरला आलो ते माझ्या देवासाठी आलो का माझ्या कल्याणासाठी आलो? मग सगळं करायचं ते बाळूमामांच्या साठी का माझ्यासाठी? माझ्यासाठी. हे सगळं आपण करतो ते स्वतःसाठी, बरोबर? सगळं कुणासाठी चाललंय? आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी चाललंय. आपण काय देवाचं काय करून देवावर उपकार करत नाही, आणि आम्ही देवाचं काय करणार? मी अनेक ठिकाणी आडी अडचणीतल्या खेड्यापाड्यात प्रवचनाला जातो, मध्ये आता गवे हत्ती असे सगळ्या प्राण्यांचा त्रास सुरू झाला. मग मला एक जण माझा मित्र म्हणाला, काय रे त्या आडी अडचणीतनं रस्त्यातनं डोंगर दरीतनं इकडं तिकडं प्रवचनाला जातोस, समज अचानक तुझ्यासमोर वाघ आला किंवा गवा आला तर तू काय करशील रस्त्यावर? हा, मग मी त्याला म्हटलं, वाघ नाही तर गवा माझ्या आडवा रस्त्यावर आला तर मी काय करणार? माझं काय करायचं ते तोच करणार. तसंच इथं आहे, मी देवाचं काय करणार का देवच माझं काय करायचं ते करणार? बोला की मी काय कोण कुणाचं काय करणार? मी देवाचं काय करतो म्हणावं का देवच माझं काय ते करतो म्हणावं? हा, मी काय देवाचं करेन नाही. काय तुम्ही काय लुडबुड लुडबुड करता? एक नारळ घेऊन दोन तुरकाट्या घेऊन देवळात जाता, त्याची काय त्याला गरज नाही. तुमच्या त्या तुरकाट्या म्हणजे काय? तुरकाट्या म्हणजे उत्काड्या. त्या तुमच्या त्या दोन तुरकाट्यांची आणि त्या नारळाची देवाला बिलकुल आवश्यकता नाही. ते त्याला द्यायचं ते आपल्या स्वतःसाठी द्यायचं, म्हणजे सगळं करायचं ते कुणासाठी आहे? आपल्या स्वतःसाठी. मग त्या देवाचं नामस्मरण करायचं म्हणजे आठवण ठेवायची. मग आता दोन तरी माळ्या ओढल्या हा काय त्याच्यावर उपकार नाही. बर, कुठल्याही महाराष्ट्रीयन संतांनी तुम्ही वाट्याला आलेला कामधंदा सोडा आणि रामकृष्ण हरी म्हणा असं सांगितलेलं नाही. मग 24 तास नामस्मरण करायचं असलं कामधंदा न सोडता तर कसं करायचं? काम तर सोडायचं नाही. शेतातलं काम करायचं, कारखान्यात कुठं नोकरीला असेल ते करायचं, पण काय करायचं? 24 तास नामस्मरण करायचं. 24 तास नामस्मरण कसं करता येईल? करता येईल, युक्ती आहे. मगाशी मी हरी सांगितलं, हरी या शब्दाचे 25 अर्थ शब्दकोशात आहेत. हरी म्हणजे सूर्य, हरी म्हणजे मोर, हरी म्हणजे विष्णू, हरी म्हणजे सर्प, हरी म्हणजे सिंह. आठवतात तेवढे सांगितले 5-6. आता हरी म्हणजे सूर्य, बरोबर? मग आता हे जी जी नावं सांगितली त्यांचा जेव्हा जेव्हा माझ्याशी संबंध येईल त्या त्यावेळी काय करायचं? त्याची आठवण करायची. जरा शांत बसा म्हणजे ऐकूय, बोलू ना. हा, आहे बघ, कृपा आहे त्यांची. बघा, 24 तास नामस्मरण करायचं म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत त्याचा हात बघायचा. काय करायचं? आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत काय करायचा? भगवंताचा हात बघायचा. आता मुसळधार पाऊस पडायला लागला, मुसळधार पाऊस पडताना बघून असं तरी आपल्याला वाटलं का की पावसाच्या रूपानं पांडुरंगच आकाशातनं पृथ्वीवर आला? असं नुसतं मनातल्या मनात म्हणायचं. पाऊस, मुसळधार पाऊस बघितला आणि मला अशी आठवण झाली की पावसाच्या रूपानं आकाशातनं पांडुरंगच पृथ्वीवर आला. यावा का येऊ नये? अशी आठवण यावी का येऊ नये? येते काय? शपथ देऊन सांगा येत नाही. मला सुद्धा येत नाही तर तुम्हाला कशी येणार? बरोबर, म्हणजे पावसाकडे बघितलं तरी सुद्धा पांडुरंगाची आठवण, हरीची आठवण, मामांची आठवण, आपलं जे काय असेल ते आपल्या दैवताची आठवण यावी. बरोबर, पाऊस पडताना बघितल्याने त्याची आठवण आली. पाऊस ही काही तुमच्या आमच्या हातातली गोष्ट आहे का? त्याच्या हातातली आहे. मग पाऊस पडताना बघितल्याने त्याची आठवण झाली, यावी का येऊ नये? यायला पाहिजे. येते काय? मान्य करून टाका. नाही, बरोबर. आता मगाशी मी सांगितलं हरी या शब्दाचा एक अर्थ आहे सूर्य. थंडीच्या दिवसात आपण जरा बाहेर उन्हाला बसतो, सूर्याच्या उबदार किरणांचा अंगाला स्पर्श झाला की बरं वाटतं थंडीच्या दिवसात. आता सूर्याच्या उबदार किरणांचा अंगाला स्पर्श झाल्याबरोबर जो आनंद वाटला, जो उबदारपणा मिळाल्याबरोबर मनाला प्रसन्नता झाली, त्या सूर्याच्या किरणांचा अंगाला स्पर्श झाल्याबरोबर हरीची आठवण यायला काय अडचण आहे का? मग असं सांगितलं सूर्य म्हणजे हरी, हरी म्हणजे सूर्य. मग सूर्याच्या उबदार किरणांचा स्पर्श झाल्याबरोबर कुणाची आठवण यावी? हरीची, थंडीच्या दिवसात. हां, हरीची आठवण यावी. येते काय? यावी का येऊ नये? यावी, पण येत नाही म्हणा, येत नाही म्हणा. म्हणजे एकदा एकदा आपला पंचनामा करूनच इथनं बाहेर पडूया. बरं, पुढं समजा कडक उन्हाळ्याचे दिवस आत्ताच्या सारखे आहेत,
आपल्या कडक उन्हाळ्याच्या दिवसात आपलं शेतात काम चाललंय, कारखान्यात चाललंय आणि कुठंतरी चाललंय, अंगाकडनं घामाच्या धारा चालल्या, अंगाकडनं घामाच्या धारा चाललेल्या असताना थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला लागली, कसं वाटतं? बरं वाटतं, आनंद वाटतो, असं वारं यावं असं वाटतं. पण अंगाकडून घामाच्या धारा जात असताना थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला लागल्याबरोबर विठ्ठलाची, हरीची, भगवंताची आठवण यायला काय अडचण आहे काय? नाही येते काय? याई काय येऊ नये? यायला पाहिजे असं मी म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, अवचित परिमळू झुळकला अळू माळू, मी म्हणे गोपाळू अलागे माई. अवचित म्हणजे अचानक, परिमळ म्हणजे सुगंध. अचानक कुठून तरी अशी सुगंधी थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि मला असं वाटलं की अरे गोपाळ आला की काय. अवचित, पुन्हा सांगतो अभंग, अवचित परिमळू झुळकला अळू माळू, मी म्हणे गोपाळू अलागे माई. गोपाळ म्हणजे कोण? श्रीकृष्ण. बरोबर, वाऱ्याची झुळूक अंगाला लागून गेल्याबरोबर ज्ञानदेवांना कुणाची आठवण आली? श्रीकृष्णाची. आम्हाला म्हणा नाही, मी माझ्या शेताकडे गेलो की हिरवगार शेत बघून मी जरा अशी कॉलर ताट करून घेतो, बांधावर उभा राहून का? तर शेत हिरवगार कुणामुळे आहे? माझ्यामुळे. शेत हिरवगार कुणामुळे झालं? पाण्यामुळे. पाणी कुणामुळे मिळालं? पावसामुळे. मग पावसा पाऊस कोणाच्या सत्तेतला? बोला की पाऊस कुणाच्या सत्तेतला? ईश्वराच्या सत्तेतला. मग आपलं शेत हिरवगार बघितल्यानंतर त्याची आठवण यायला काय अडचण आहे का? आमच्या सावता मायांना आठवण आली त्याची. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी म्हणा पुढं अवघा झाला माझा हरी. मग आता आपल्या शेतात उभा राहून सावता मायांचे हे वचन म्हणायला काय अडचण आहे का? आपल्या शेतात उभा राहायचं आणि सावता माळी जे म्हणाले तेच म्हणायचं. सावता माळ्याने काय असं कुठं लिहून ठेवलं नाही. माझा अभंग तुम्ही तुमच्या शेतात उभा राहून म्हणाले असं तर कायदेशीर कारवाई करेन. असं काय म्हटलेत का? नाही म्हटले. पण हे कशासाठी सोय करून दिली त्यांनी? आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत काय व्हावं त्याची आठवण यावी. मग आता हे सामुदायिक जीवनातलं झालं, आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या घरात अनेक गोष्टी घडत असतात, आम्हाला त्याची आठवण येत नाही. काय होतं बघा, आपल्या घरातल्या एखाद्या लाडका मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी असते आणि लाडक्या मुला मुलींच्या आठवणी आपल्याला प्रसंगाप्रसंगाने येत राहतात. समजा एखादा सण आला तर आपला मुलगा किंवा मुलगी घरात नाही म्हणून त्याची आठवण येते. एखादा चांगला खाद्यपदार्थ घरात शिजला, आपल्या मुला मुलीला आवडत होता पण ती आता घरात नाही म्हणून आठवण येते. त्यांची खोली बघितली तर आपल्या लाडक्या मुला मुलींची आठवण येते. त्यांचे मित्रमैत्रिणी गल्लीत दारात दिसले तर आपल्याला काय होते? आठवण येते. बरोबर, म्हणजे प्रसंगाप्रसंगानं आपल्या घरातनं बाहेर गेलेल्या लाडक्या मुला मुलींची आपल्याला आठवणी येतात. तशी हरीची आठवण येते काय? नाही. त्यासाठी नाना महाराजांना सप्ताह साजरा करावा लागतो. 365 दिवसात कधीच आठवण येत नाही, निदान ह्या 7 दिवसात तरी येऊ दे. काय वाक्य म्हटलं कळलं? देवाची आठवण आपल्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी मावळे दिवस मावळेपर्यंत किंवा रात्री झोपेपर्यंत आपल्या घरातून बाहेर गेलेल्या आपल्या लाडक्या मुला मुलींची आठवण येते पण देवाची आठवण येत नाही. मग त्यासाठी आम्हाला वर्षातनं एकदा सप्ताह करावा लागतो. मग देवाची आठवण का येत नाही? हरीची आठवण का येत नाही? तर हरीवर आमचं प्रेम नाही. आमच्या लाडक्या मुला मुलींच्या आठवणी का येतात? तर आमच्या त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून त्यांच्या आठवणी येतात. मग आता कुणाची आठवण करावी? तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. इथं माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. संसारावरचं प्रेम कमी करावं आणि हरीकडचं प्रेम वाढवावं. संसारावरचं प्रेम का कमी करायचं? ज्या मुलाबाळांच्या आठवणी तुम्ही आयुष्यभर काढता, जी मुलं बाळं अंगाखांद्यावर खेळून तुम्ही त्यांना लहानाचं मोठं करून लग्न करून देता, मग लग्नानंतर कधीतरी 1-2 वर्षानं तो म्हणतो आईबाबाला तुम्ही माझ्यासाठी काय करून ठेवले असा, असं म्हटलं की माणसं देवळात प्रवचनाला यायला सुरू करतात. काय म्हटलं कळलं? ज्यांना अंगाखांद्यावर खेळवलं लहानपणापासून, त्यांचं एकदा लग्न करून दिलं की 1-2-4 वर्षात ही वाक्य कानावर पडतात, तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलं. मग आम्ही म्हणतो याचसाठी केला होता आत्ता हास. तुकाराम महाराज म्हणाले शेवटचा दिवस गोड व्हावा, तुम्ही आम्ही म्हणायचं शेवटचा दिवस कडू व्हावा. आमच्यासाठी तो दिवस कसा आहे? कडू आहे. ज्या दिवशी पोरं आम्हाला म्हणतील तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवले असा, आता काय सांगायचं त्याला? तुला अंगाखांद्यावर खेळवलं म्हणून सांगायचं? ती वेळ निघून गेलेली असते, ते तुमचं कर्तव्य आहे असं म्हणून ते सांगतात. त्यामुळे आपण काय करावं?
असं त्यांच्याकडून बोलून घेण्यापेक्षा आणि हे कानानं ऐकण्यापेक्षा आपणच आपल्या तोंडानं मोठ्यानं रामकृष्ण हरी म्हणावं आणि आपणच म्हटलेलं रामकृष्ण हरी आपल्या कानानं ऐकावं पोरांचं हे ऐकण्यापेक्षा. काय वाक्य सांगितलं कळलं ना? देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता पुढे आहे ना वेळ अजून किती मिनिट? हां आहे, चालतंय. देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता पुढचा शब्द आहे, देव शब्द बघितला, दार शब्द बघितला, त्याच्या पुढे आहे देवाची द्वारी उभा. उभा शब्दाचा अर्थ आहे आडवा नव्हे. उभा म्हणजे काय? आडवा नव्हे. पूर्वीच्या काळी लोक देवळात आडवं व्हायला जायचे. आडवं होणे म्हणजे काय? झोपणे. देवळं झोपण्यासाठी नाही, पण घरात अडचण आहे म्हणून सांगतात माणसं. त्यातल्या त्यात तरुण मुला मुलींची लग्न झाले की ते म्हणतात जावा तिकडे देवळाला, कुठल्या महाराजांचं प्रवचन आहे, तुमची अडचण घरात नको. मग आता देवळात आलेला माणूस जरा आडवा होतो, देवळात थंडगार वातावरण असतं, मग असं आडवं होऊन काय देवाची तेने मुक्तीचारी साधलेले हे काम होणार नाही. तेने मुक्तीचारी काय जरा असं चल. उभा शब्दाचा अर्थ काय? आडवा नव्हे. आडवं म्हणजे झोपणे, तर उभा म्हणजे तत्पर, तयार. कशासाठी? भगवंताचं नाम घेण्यासाठी तयार आणि तत्पर असलेला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झरझडोनी वहिलानी ये भक्तीची ये वाटे लाल, जिया पावसी अव्यंग निजदा माझे. ज्या दुःखरूप संसारात अडकलास त्यातून अंग झाडून बाहेर पळ, अशी तत्पर तयार असणं याला काय म्हणतात? उभा. देवाची द्वारी उभा. पुढे एक शब्द आहे क्षणभरी. क्षणभर या शब्दाने एक लालूच दाखवली. मगाशी मी एक वाक्य सांगितलं की मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही, त्यामुळे देवाचं नाव घ्यायला. आता मरतो म्हटलं तर मरायला वेळ नाही असं म्हणणाऱ्या माणसाला 24 तास नाव देवाचं नाव घेत बस असं सांगितलं तर ऐकेल काय? नाही ऐकणार. त्याच्या तळ पाहायच्या मस्तकात जाईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही जरा लालूच दाखवली. काय कर बाबा, तू एवढा 24 तासाचा वेळ तुला दिलाय, त्यातला काय कर? थोडासा वेळ दे. पहिल्या अभंगात म्हटले देवाची द्वारी उभा क्षणभरी, शेवटच्या अभंगात म्हटले सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. आणि ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी म्हटलंय, तरी का ऐसे करी या आटा पहारा माझारी, मोटके निमिष भरी देत तुझा. हा थोडा थोडा वेळ दे अशी लालूच दाखवली. घरातल्या एका 2-3 वर्षाच्या मुलाला ताप येतो, तापावर पॅरासिटामॉल नावाचं औषध आहे, ते कडू असतं. मग कडू औषध मुलं पीत नाहीत, म्हणून आई त्याला सांगते आता एवढा एक चमचाभर औषध घे, उद्या तुला चॉकलेट देतो, उद्या तुला आईस्क्रीम देतो, उद्या तुला कॅडबरी देतो. आता आईनं मुलांना औषध प्यावं म्हणून दाखवलेली ही लालूच आहे. आता मुलाला कडू औषध पाजायला चॉकलेट देतो असं सांगून मुलाला कडू औषध पाजायला आई मुलाचा शत्रू असते काय? नाही. पण मुलावर अति असलेलं जे प्रेम आहे ते हे औषध घ्यावं, औषध पिल्यामुळे त्याचा आजार दूर व्हावा आणि ते निरोगी व्हावं एवढ्या हेतून. तसं संत आम्हाला नामस्मरण करायला सांगतात, ते संतांनी आम्हाला नामस्मरण करायला सांगणं हे जरा कडू औषधाचं सारखं आहे. कारण आम्हाला संसार गोड लागतो, संसार गोड लागत असल्यामुळे आम्हाला कडू औषध दिलेलं त्यांचं आवडत नाही. मग कडू औषध जास्त वेळ घेऊ नको, थोडा वेळ घे. आता पुढे एक अभंग आहे तुकोबांचा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तू पहिल्यांदा थोडा वेळ रामकृष्ण हरी म्हणायसाठी दे, थोडा वेळ तू दे. तू थोडा वेळ दिलास त्या हरीच्या नावाचं सामर्थ्य एवढं आहे की हरीचं नाव तुझ्याकडून तुझा वेळ काढून घेईल. पहिल्यांदा तू थोडा वेळ त्याच्यासाठी दे, नंतर हरीच तुझ्याकडून तुझा वेळ काय करेल? काढून घेईल. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद. 25-30 वर्षापूर्वी आपल्याकडे टीव्ही आली. टीव्ही कशासाठी आणला? वर्तमानपत्रात बातम्या येतात नुसतं वाचायला मिळतं, टीव्हीवर बातमी घडलेली बघायला मिळते. म्हणून आम्ही सगळ्यांनी टीव्ही आणली, उंच उंच अँटेना घरावर उभा केली, 5-10 मिनिटाच्या बातम्या बघायला आम्ही टीव्ही आणला. गंमत म्हणून 10 मिनिटं आम्ही त्याला दिली. आता त्यानं आमच्याकडनं किती तासाचा वेळ काढून घेतला? 5 मिनिटं गंमत म्हणून टीव्हीला आम्ही दिली. त्यानं आता आमच्याकडून संध्याकाळी 6 ते 10 हा 4 तासाचा वेळ काय केला? काढून घेतला. आता त्यानं काढून घेतलेल्या वेळानं आमचं काही जन्माचं कल्याण होणार नाही. मग आता कुणी आमचा वेळ घ्यावा काढून? हरीच्या नावानंच घ्यावा. म्हणून सुरुवातीला थोडा वेळ हरीचं नाम घेण्यासाठी द्या, म्हणजे हरीचं नावच एवढं सामर्थ्यशाली आणि अमृताहून गोड आहे, त्याची एकदा चटक लागली की ते हरीचं नावच तुमच्याकडून तुमचा वेळ काढून घेईल. आणि मग गोविंद गोविंद मना लागली या छंद, किंवा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल.
देवाचं नावच इतकं अमृताहून गोड आहे त्याची एकदा चटक लागली की तर ते देवाचं नावच काय करेल तुमच्याकडून तुमचा वेळ काढून घेईल म्हणून पहिला अर्थ सांगितला क्षणभर आता क्षणभर या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे तो अर्थ सांगावा का सांगू नये या संभ्रमात मी आहे पण तो सांगितल्याशिवाय ज्ञानेश्वर महाराजांचं मनोगत व्यक्त होणार नाही म्हणून सांगतो मी एक त्यावर प्रश्न विचारणार आहे काळजीपूर्वक ऐका एक माणूस जन्माला आला 80 वर्षे जगला आणि 80 वर्षांनी त्याचा मृत्यू झाला 80 वर्षांनी मृत्यू झाल्यानंतर आपण समाजप्रिय माणसं आहोत एखाद्याच्या अंत्यसंस्काराला जातो जिथं अंत्यसंस्काराला जातात तिथं बोलायची 3 वाक्य आहेत त्यातलं पहिलं वाक्य माणसाच्या जीवनात काय राम नाही असं कुठं म्हणायचं असं घरात कधी खाताना भजी खाताना म्हणत नाही का घरात भजी करून खाताना असं कधी म्हणत नाही कुठं म्हणायचं स्मशानभूमीत गेल्यावर म्हणायचं माणसाच्या जीवनात काय राम नाही आणखी एक वाक्य असतं माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे हा बुडबुडा सकाळी दिसला होता 8 ला संध्याकाळी 8 ला नाही म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा क्षणभर असतो एका क्षणात असतो तर दुसऱ्या क्षणात नसतो म्हणून मानवी जीवन पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहे तिसरं तुमच्या माझ्यासारखा एखादा जरा 4 पुस्तकं ज्यादा शिकलेला असला तर आम्ही शुद्ध प्रमाण भाषेत बोलतो काय बोलायचं मानवी जीवन फार क्षणभंगूर आहे मानवी जीवन फार क्षणभंगूर आहे आता परत पहिल्यापासून एक माणूस जन्माला आला 80 वर्ष जगला आणि 80 वर्षांनी त्याचा मृत्यू झाल्यानंतर माझ्यासारखा शहाणा म्हणतो मानवी जीवन फार क्षणभंगूर आहे म्हणजे क्षण किती वर्षाचा झाला बोला मग आता देवाची एक वारी उभा क्षणभरी म्हणजे किती वेळ त्याला ज्ञानबाची मेघ म्हणतात त्याला काय म्हणायचं ज्ञानबाची मेघ आधी म्हणायचं थोडासा वेळ दे आणि नंतर म्हणायचं आता तुला कळलंय ना आता मरेपर्यंत नाम सोडायचं देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिर्या मुक्ती म्हणजे मोक्ष मोक्ष हे शब्दाचा अर्थ आहे सुटका होणं स्वतंत्र होणं म्हणजे मला कुणीतरी बांधलंय त्यातनं सुटायचं आहे जर बांधलेलं खरं असेल तर सुटका कधीच होणार नाही पण बांधलेलं खोटं असेल तर मात्र सुटका होते मग सगळे संत सांगतात तुम्ही जर नामस्मरण केलं तर तुम्हाला मोक्ष मिळणारच म्हणजे तुमची सुटका होणार मग आता बांधलेलं खरं आहे का जे जे बांधलेलं त्याला म्हणतात बंधन बंधन सत्य आहे का काल्पनिक आहे बंधन कुणावर ह्या शरीरात जीव राहतो म्हणून बंधन कुणावर आहे जीवावर आहे केव्हापासून आहे अनादिकालापासून आहे सत्य आहे काय काल्पनिक आहे त्याचं एक उत्तर आहे काल्पनिक आहे आता बंधन काल्पनिक असेल तर मोक्ष सुद्धा कसं आहे मोक्ष पण काल्पनिकच आहे आणि मी म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे निराळे आणून द्यावे हाती देवाजवळ काही मोक्षाचं गठळ ठेवलेलं नाही तुम्हाला आणून द्यायला तुम्ही मुक्तच आहात मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे पण आम्हाला जोपर्यंत अज्ञानामुळे बंधन खरं वाटतं तोपर्यंत मोक्ष सुद्धा काय आहे खरा ज्या दिवशी कळतं की बंधन काल्पनिक आहे त्या दिवशी मोक्ष सुद्धा कसा आहे काल्पनिक आहे एक दृष्टांत सांगतो आणि थांबूया आपण वेळ झाली एक 100 गाढवांचा कळप सांभाळणारी 4 तरुण मुलं आणि त्यांचे वयोवृद्ध वडील होते 100 गाढवं कशासाठी पाळली ओझी ओढण्यासाठी जुन्या काळात विटा सिमेंट वाळू ओढायला गाढवांचा वापर केला जायचा आता ट्रक आणि ट्रॅक्टर असतो जुन्या काळात बांधकामासाठी गाढवांचा उपयोग केला जायचा 100 गाढवांचा कळप सांभाळणारी ही 4 तरुण मुलं आणि वयोवृद्ध वडील एका ठिकाणी काम चालू होतं तिथलं काम संपलं आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना एक नवीन काम मिळालं त्या नव्या कामाच्या ठिकाणी ही 4 तरुण मुलं आणि त्यांचे वडील ह्या गाढवांना घेऊन पोहोचले संध्याकाळची वेळ होती आत्ताच्या सारखी संध्याकाळी तिथं पोहोचल्यानंतर त्यांना असं कळलं की गाढवांना बांधायला ज्या दोऱ्या लागतात त्या पाठीमागच्या कामाच्या जागेवर विसरल्या आता काय करायचं जी 4 तरुण मुलं आपल्या वडिलांच्याकडे गेली आणि वडिलांना म्हणाले की बाबा गाढवांना बांधायला ज्या दोऱ्या लागतात त्या पाठीमागच्या तळावर विसरल्या आता काय करायचं वडील म्हणाले काळजी करू नका बाळांनो तुमचा संबंध कुणाशी आहे माहिती आहे का मुलं म्हणाली होय आमचा संबंध गाढवांशी आहे मग मी सांगतो तसं करा रोज गाढवांना बांधायसाठी आपण जशा खुंट्या रोवतो तशा खुंट्या रोवा प्रत्येक खुंटीजवळ एकेका गाढवाला घेऊन जावा खाली बसा रोज जसा गाढवाचा पाय त्या खुंटीजवळ ओढता तशा रागाने ओढा तुमच्या हातात दोरी नाही पण दोरी आहे असं समजा आणि नुसतं बांधल्यासारखं करा ती 4 तरुण मुलं जुन्या काळातली होती त्यामुळे त्यांनी वडिलांचं ऐकलं ती काय आत्ताच्या पोरांच्या सारखी नव्हती बाबा तुला काय कळतंय तू बघस असं काही ती म्हणाली नाही आपल्या वडिलांच्या अनुभवावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी जसं सांगितलं तसं केलं आजपर्यंत दुसरा कुठला चमत्कार झाला नसेल पण एक चमत्कार आत्ता घडला तो असा की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एकही गाढव जागचं हल्लं नाही
माणसाला गाडव म्हणूया काय, मी काय म्हणणार नाही, मला इथनं सुरक्षित जायचं. त्या 100 गाडवातल्या एका जरी गाडवानं सहज गंमत म्हणून रात्री पाय हलवून बघितला असता तर त्याला कळलं असतं की मला बांधलेलं नाही. रोजची ओझीर ओढण्याच्या तावडीतनं त्याची सुटका झाली असती, पण गाडव असते त्याला काय अशी सद्बुद्धी झाली नाही. पाय बघूया खरंच बांधलाय काय, अशी काही त्याला सद्बुद्धी झाली नाही, त्यामुळं त्यानं पाय हलवून बघितलं नाही. त्यामुळं ते ठरवून राहिलं की मला काय केलं, बांधलंय. म्हणून मी म्हटलं त्यानं सहज गंमत म्हणून पाय हलवला असता तर त्याची सुटका झाली असती. गंमत म्हणून रामकृष्ण हरिमनाला त्रिमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. असा मोक्ष आपण सर्वांना लाभावा अशी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव शिवाय देवी वाग्यज्ञे तोषावे तोषोगी पसारे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तरमी रती वाढो भूता परस्परे परो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्व सधर्म सूर्य पाहो जो देवांचे तो केवारो प्राणी जाव वर्ष सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मान्य आली अनवरत मंडळी भेट तुम्ही चला कल्प तरुणे वाढव चेतना चिंतामणीचे वाव मूलमेजे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांचन मार्तंड जे तावहीन ते सर्वाही सदा सज्जन सोये होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण भूमी ती लोकी भजियो आली कुरुके अखंडित आणि ग्रंथोपजी विशेष योगी ये हमारे कार्यक्रम में क्या है, ये हमारे कार्यक्रम में क्या है, जो